रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गाठली आणि पूर परिस्थिती निर्माण केली यामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी केले दोन हजार पाच नंतर पहिल्यांदाच एवढे पाणी आले होते रोह्यातील नागरिकांना या पूर परिस्थितीमध्ये सहकार्य लाभावे यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडचे सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्या पुढाकाराने पूरग्रस्त कुटुंबांना विविध खाद्यपदार्थ यांचे कीट बनवून ते वाटप करण्यात आले किटच्या माध्यमातून कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला तसेच आपत्काल व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले तिथे पंचनामा होऊन कुटुंबांना शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे त्या संदर्भातील पाठपुरावा आम्ही करूच मात्र नागरिकांना तातडीची मदत आणि दिलासा मिळावा म्हणून युवा मोर्चा टीमकडून ही तातडीची सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सेवाभावी कार्यात दक्षिण रायगड युवा वॉरियर्स संयोजक वैभव कुलकर्णी रोहाशर युवा मोर्चाचे अनिल घरजाळे परेश चितळकर ठक्कर रोहित रोठे निखिल बोरोले राकेश साफेकर यांनी मोलाचे सहकार्य केले